आला हजरत प्ले एंड पब्लिक स्कूल, मॉडर्न एजुकेशन विद मॉरल वैल्यूज। एडमिशन ओपन फॉर सेशन 2023-24 इन नर्सरी टू ग्रेड 3। केस पैटर्न विद कुरान एंड दीनियत। वी ऑफर मॉरल वैल्यूज, क्वालिटी एजुकेशन, डिजिटल क्लासरूम्स एंड फन एक्टिविटीज, लिमिटेड सीट्स। आला हजरत प्ले स्कूल, नियर KGN मस्जिद, रहमत नगर, चंद्रपुर। कॉन्टैक्ट 7620535751। आला हजरत प्ले स्कूल कॉन्ग्रेचुलेट्स विदर्भ बेस्ट वीडियो न्यूज डिजिटल चैनल पार्थशर समाचार ऑन कंप्लीटिंग 2 years सक्सेसफुली एंड गिविंग बेस्ट विशेस फॉर मैनी ईयर्स टू कम। आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। केंद्र की हुकुमशाही, नरेंद्र मोदी के नेतृत्व की भाजपा सरकार सत्ता का दुरुपयोग कर सरकार के खिलाफ बोलने वाले किसान और आम नागरिकों की आवाज बुलंद करने वाले नागरिक और विरोधियों की आवाज दबाने का प्रयास कर रही है। संसद में विरोधियों को बोलने नहीं दिया जा रहा है। झूठे आरोप लगाकर विरोधियों को बदनाम करने का प्रयास भाजपा सरकार कर रही है। भाजपा ने अनेक जगह पर राहुल गांधी के खिलाफ झूठे मामले दर्ज कर गिरफ्तार करने का षड्यंत्र रचा। ऐसे ही एक प्रकरण में गुजरात के सूरत में राहुल गांधी को 2 वर्ष की सजा सुनाई है। ऐसे आरोप लगाते हुए इसके विरोध में चंद्रपुर शहर कांग्रेस कमेटी की ओर से शहर के गांधी चौक में जिला अध्यक्ष रामू तिवारी के नेतृत्व में गुरुवार 23 मार्च को निषेध व्यक्त किया गया और बाद में जेल भरो आंदोलन किया गया। इस समय कांग्रेस नेता विनोद दत्तात्रेय, प्रशांत भारती, नरेंद्र बोबडे, प्रवीण खोबरागड़े, मोहन डोंगरे, महिला नेतागण समेत कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। यांना शतशत नमन। नीरव मोदी त्याला देश सोडून जाण्यासाठी केंद्रातल्या सरकारने मदत केली। राहुल जी आपल्या भाषणात केवळ एकच म्हणाले की पहा कसा हा योगायोग आहे। नीरव मोदी तेरे गुंडा करते नहीं चलेगी, नहीं चलेगी। बार बार हिडनबर्ग का अदानी का मुद्दा उठा के जो आज मोदी सरकार को परेशान कर रहे, उसको उसके ऊपर मोदी सरकार जो जगह जगह पे राहुल जी को फंसाने का काम कर रही है, कभी दिल्ली की पुलिस वालों को भेजती है तो कभी सूरत में जो एक मोदी के ऊपर किसी ने अगर कुछ बोल दिया तो उसके ऊपर उनके ऊपर 2 साल का आरोप सिद्ध करके उनके ऊपर कार्रवाई की जाती है। उसका चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी को हम निषेध करते हैं। और अगर इसी तरह अगर देश में आज जो संविधान के ऊपर में जो आघात ये मोदी सरकार कर रही है उसका भी हम निषेध करते हैं। आने वाले दिनों में अगर इसी तरह अगर देश में चलता रहा तो देश में हिटलर की तो सरकार चली रही है 9 साल से और हुकुमशाही की सरकार चल रही है, हम उसका भी निषेध करते हैं। आने वाले अगर दिनों में उन्होंने अपनी ये जो हिटलरशाही बना कम नहीं किए तो आने वाले दिनों में चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी इससे भी बड़े आंदोलन लेंगे। 23 मार्च 2023 को विश्व वन दिवस पर वन रई फाउंडेशन नागपुर और महाराष्ट्र राज्य वन संरक्षक और पदोन्नत वनपाल संघ और महाराष्ट्र राज्य वन विकास निगम अधिकारी संघ द्वारा स्वर्गीय उत्तम राव पाटिल मेमोरियल वन संरक्षण पुरस्कार 2023 के लिए सुरेश चौपाने की घोषणा की गई है थी। हर साल विश्व वन दिवस के अवसर पर विदर्भ में वन संरक्षण के क्षेत्र में काम करने वाले व्यक्ति को महाराष्ट्र के प्रथम मुख्य वन संरक्षक स्वर्गीय उत्तम राव पाटिल का स्मृति प्रियर्थ पुरस्कार दिया जाता है। पर्यावरण मंत्रालय के सदस्य प्रोफेसर सुरेश चौपाने ये पुरस्कार 2023 के लिए प्रदान किया गया है। विश्व वन दिवस के अवसर पर कल नागपुर में श्रीमंत बाबू राव धनवटे सभागार शंकर नगर चौक में एक पुरस्कार समारोह आयोजित किया गया। इस भव्य समारोह की अध्यक्षता वरिष्ठ पर्यावरणविद गिरीश गांधी वनराई फाउंडेशन के अध्यक्ष महाराष्ट्र राज्य के प्रधान मुख्य वन संरक्षक ने की। ये पुरस्कार LP राव ने प्रदान किया जबकि मुख्य अतिथि लोकसत्ता के रेजिडेंट एडिटर देवेंद्र गावंडे, वन संरक्षक संघ के अध्यक्ष अजय पाटिल, वनराई फाउंडेशन के डॉक्टर पिनाक दांडे, महाराष्ट्र स्टेट फॉरेस्ट गार्ड एसोसिएशन के माधव वमन माडे और BP पाटिल मौजूद थे। ऐसी जानकारी ग्रीन प्लैनेट सोसाइटी चंद्रपुर द्वारा दी गई। प्राध्यापक सुरेश चोपडे यांचा अल्पसा परिचय करून देतो आपल्याला।
बीए संस्कृत इंग्रजी साहित्य एमए इंग्रजी लोक प्रशासन इतिहास समाजशास्त्र बीएड एलएलबी उच्च शिक्षित है। सोबत सध्या हे रीजनल एम्पावरमेंट कमिटी एमओईएफ म्हणजे केंद्रीय वने पर्यावरण मार्गदर्शन मंडळाची जी कमिटी आहे महत्त्वाची त्या ते सदस्य आहेत। त्यांनी त्यांना अश्म म्हणजे आपण फॉसिल्स ज्याला म्हणतो त्याचा अभ्यास करायची खूप त्यांना आवड आहे, त्यामुळे त्यांनी एक त्यांच्या चंद्रपूरला सुरेश चोपडे अश्म संग्रहालय असं स्थापन केलेलं आहे। नंतर भारतीय विज्ञान काँग्रेस कोलकाता इथले सदस्य, स्काय वॉच ग्रुप खगोलशास्त्राचाही यांना चांगला प्रगाढ अभ्यास आहे, त्यामुळे त्यांचा एक ग्रुप आहे स्काय वॉच ग्रुप संस्था। अनेक संस्था आहेत ज्याच्यामध्ये ते आहे। आता यांना अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय निमंत्रण मिळालेले आहेत अभ्यास दौऱ्यासाठी। त्यांना काही एकच सांगतो महत्वाचा, 2010 मध्ये नासा या ग्लोबल संस्थेचा हवामान बदल व मते मांडण्यासाठी त्यांना निमंत्रण आलो होतो, ते गेले होते। अशा अनेक संस्था आहेत किंवा अनेक त्यांना निमंत्रण मिळालेले आहेत अभ्यास दौऱ्यासाठी। शासकीय संस्थांबरोबर त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे, त्याच्यामध्ये राज्य व राष्ट्रीय तज्ञ मार्गदर्शक महाराष्ट्र शासन असं त्यांचं, राष्ट्रीय हित सेना पर्यावरण शिक्षण शिक्षक प्रशिक्षण याच्यामध्ये आहे ते, महाराष्ट्र राज्य पर्यावरण शिक्षण शिक्षक प्रशिक्षण याच्यातही त्यांनी भाग घेतलेला आहे, ते तज्ञ मार्गदर्शक आहेत राज्य विज्ञान संस्था महाराष्ट्र शासन नागपूर व अनेक संस्थांमध्ये त्यांचा मार्गदर्शन लाभत आहे। काही महत्वपूर्ण अवॉर्ड्स, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा मानव संसाधन मंत्रालय दिल्ली यांनी त्यांना प्रदान केला आहे। मराठी विज्ञान परिषद मुंबई द्वारा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार, एअर इंडिया मुंबई तर्फे पर्यावरण संरक्षण पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। मराठी विज्ञान परिषद आनंदवन बरोडा यांनी विज्ञान मित्र पुरस्कार दिलेला आहे। नंतर गांधी फाउंडेशन चंद्रपूर कडून त्यांना जीवश्म तज्ञ पुरस्कार म्हणजे फॉसिल एक्सपर्ट म्हणून त्यांना नावाजलेले आहे। असे अनेक पुरस्कार आहेत। त्यांची काही पुस्तके आहेत, युनिवर्स 2007 मध्ये प्रकाशित झालंय, निसर्गाकडे परतूया 2012 मध्ये, आणि हवामान बदल असे हे आजचे आपले प्रगाढ अभ्यासक। अनेक क्षेत्रात त्यांचं कार्य आहे असे माननीय प्राध्यापक सुरेश चोपडे। आता आपण त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करूया माननीय पाहुणे व डॉक्टर भारती राव सर यांना व मंचकावर उपस्थित सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांना रोख 21,000 रुपये सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन स्वर्गीय उत्तमराव पाटील स्मृती वन संवर्धन पुरस्कार बहाल करावा। खर तर खूप मोठ्या खूप 1984 पासून या क्षेत्रात क्षेत्रात सुरुवात केली आणि वृक्ष संवर्धनाचं काम तिथून सुरू केलं, पण खरी संधी जी मला मिळाली चांगली काम करण्याची म्हणजे वेगवेगळे क्षेत्र सांभाळून पण माझे छंद सांभाळून ते चंद्रपूरला मिळालं। मी चंद्रपूरला आल्यानंतर 1993 मध्ये मी अकॅडमी एक होती, जसं फॉरेस्ट अकॅडमी यासारखी एक संस्था स्थापन केली होती युनिव्हर्सल अकॅडमी म्हणून, आणि तिथून मी चांगलं काम सुरू केलं आणि मग ग्रीन प्लॅनेट सोसायटी नावाची संस्था मी स्थापन केली 2003 मध्ये आणि आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम केलं। विशेषतः आमचं मोठं काम म्हणजे चंद्रपुरातलं प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही सतत लढलो। ताळोबातलं जे मोठी खदान होती माइन्स, आता जसं उल्लेख केला होता अदाणी कंपनीची, त्यासाठी पुढाकार घेऊन सर्व संस्थांना तिथल्या गोळा करून आम्ही तिथलं मोठं जंगल आणि तिथला वन्यजीव वाचवू शकलो आणि त्या तत्कालीन पर्यावरण मंत्री जे होते त्यांनी पूर्ण भारतभर
जयराम रमेश यांनी आमचं नाव पण घेत होते ते की चंद्रपूरच्या लोकांनी वन आणि वन्यजीवासाठी केलेलं भारतातलं हे मोठा आंदोलन आहे म्हणून त्यांनी गौरव तिथे केलेला होता. बफर झोन डिक्लेअर होत नव्हतं कारण तिथे 24 प्रमुख प्रोजेक्ट येत होते आणि आमची संस्था चांगली काम करत होती त्यावेळी चंद्रपूरमध्ये. तर आम्ही सर्वांना घेऊन सर्व समूहाला घेऊन लोक जे विरोध करतो त्यांना पण घेतलं आम्ही आणि समजून सांगितलं की बफर झोन किती महत्वाचा आहे, याला ग्रामीण लोकांना गावांना किती फायदा होतो ते पण सांगितलं. त्यांनी पण आंदोलन मागे घेतले, सरकारनी पण मग हे बफर झोन डिक्लेअर केलं आणि फार मोठं जंगल तिथलं वाचलं, तिथे उद्योग पण येत होते ते पण येऊ शकले नाही तिथे. तर अशा पद्धतीनं आमचं प्रचंड काम शासकीय लेवलवर पण मी राष्ट्रीय हरित सेनेमध्ये 10 वर्ष तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलं. शिक्षकांना अधिकाऱ्यांना शिकवायचं पर्यावरण महत्वाचं महत्व शिक्षकांना सतत 10 वर्ष 15 वर्ष हे काम करत गेलं. तर सतत ते लहानपणाची जी हॉबी होती जंगल फिरण्याची ती कायम राहिली, आजही कायम आहे, आजही तेच काम करतो. आणि मग 2014 भारत बीजेपीचं सरकार आलं आणि मग आमच्या ज्या कामात चांगलं काम करतात म्हणून तिथे नियुक्ती झाली आणि तेव्हापासून मग मी जे एनजीओ म्हणून जे चांगलं काम करत होतो जमिनीवर ते शासन दरबारी कसं चांगलं करता येईल म्हणून मग वेगवेगळे जे प्रोजेक्ट येतात जंगलामध्ये प्रोजेक्ट आमच्याकडे जंगलाचा प्रोजेक्ट असतो सर्व खाणी छोट्या मोठ्या खाणी असतील म्हणजे 40 हेक्टर पर्यंत घ्या रस्ते असतील आणि मग आता ज्या ज्या सर्वांसाठी पूर्ण फॅशन मॉल सर्व वयोगटातील अपवादात्मक श्रेणी विस्तृत व्हरायटी श्री बरसिद्धी शॉपिंग मॉल सिनी तारका रिंकू राजगुरु सेवन 18 ऑक्टोबर रोजी शुभारंभ श्री बरसिद्धी शॉपिंग मॉल अपल्या चंद्रपूर मध्ये श्री बरसिद्धी शॉपिंग मॉल वेडिंग कलेक्शन ब्राइडल लेहंगास सारीज चुड़ीदार ड्रेस मटेरियल्स वेस्टर्न वेयर किड्स वेयर मेन्स वेयर 18 ऑक्टोबर रोजी महा शुभारंभ श्री बरसिद्धी शॉपिंग मॉल कस्तूरबा रोड चंद्रपुर महाराष्ट्र. दिनांक 24 मार्च 2023 को तालुका कांग्रेस कमेटी की ओर से वर्धा डाली नरोटी चक्र ये हाथ से हाथ जोड़ो अभियान चलाया गया. पूर्व विधायक आनंद राव गेडाम महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव डॉक्टर नामदेव राव किरसाम अरमोरी तालुका कांग्रेस कमेटी के अध्यक्ष पार्षद मिलिंद खोबरागड़े गढ़चिरौली जिला ओबीसी कांग्रेस जिलाध्यक्ष भूपेश कोलते किसान प्रकोष्ठ जिलाध्यक्ष वामन राव सावसा गढ़े गढ़चिरौली जिला कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष दिलीप कोडाम वरिष्ठ कार्यकर्ता विश्वेश्वर दरोव समेत सैकड़ों पदाधिकारी ही मौजूद रहे. गौरतलब है कि कई दिनों से गढ़चिरौली हड़ताल के स्तर पर इस तरह का हाथ से हाथ जोड़ो अभियान चलाया जा रहा है. इस उपलक्ष्य में गढ़चिरौली कांग्रेस कमेटी की ओर से इसका वीडियो जारी करके खूब प्रचार प्रसार किया जा रहा है. भगवान झूलेलाल जयंती के शुभ अवसर पर सिंधी समाज समिति की ओर से कल एक भव्य रैली का आयोजन किया गया. यह रैली रामनगर के माता मंदिर से निकलकर मित्र नगर जटपुरा गेट गिरनार चौक होते हुए वापस जटपुरा गेट से अराई नदी तक गई. इस रैली में सिंधी समाज के पुरुष महिला और बच्चों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया. करीब 1000 से अधिक लोगों की इस रैली को और इसमें बनाई गई झांकियों को चंद्रपुर वासियों ने बहुत पसंद किया. ये रैली सिंधी समाज के अध्यक्ष ज्ञानचंद टहलियानी उपाध्यक्ष हरीश दुधानी और सचिव अशोक हसानी के नेतृत्व में निकाली गई. ऐसी जानकारी पूर्व नगर सेवक रवि आसवानी ने दी.